गेल्या 2 वर्षांपासून वैश्विक महामारी ने सर्वसामान्य लोक आणि कलावंतांचं प्रचंड नुकसान झालेलं असून अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत असलेल्या वाड्या खेड्यांमध्ये तांड्यावर आणि पालावर राहत असलेल्या लोक कलावंतावर व्यवसाय बंद आल्यानं अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे। यामुळे सरकारनं सर्व व्यवसाय यांचे नियम शिथिल करत सुरळीत केले असले तरी लोककलावंतांचे पारंपरिक व्यवसाय देखील सुरू करण्याची मागणी लोककलावंतांच्या अध्यक्ष गोविंद पवळे यांनी केली आहे। सर्व खेड्यातील वाड्या वस्तीवर सर्व कलाकार डीजे मंडळी वेगवेगळे कलाकार यांना सगळं शासनातर्फे मानधन मिळावं यासाठी मी अशी मागणी करतो।